नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत बुलबुल या पक्षाविषयी माहिती. बुलबुल पक्षाचा समावेश पक्षी वर्गाच्या पॅसेसिरे फॉर्मिस या गणातील पिक्नोनोटिडी कुलात होतो. भारतात गुलदम बुलबुल ही प्रजाती प्रसिद्ध आहे. याचा रंग काळसर तपकिरी आणि पाठ आणि छातीवर पांढऱ्या रंगाची पिसे असतात. नर व मादी दिसायला सारखेच दिसतात. बुलबुलची लांबी साधारणतः 20 सेंटीमीटर, चोच व पाय काळे असतात. भारतात पिक्नोनोटस कॅफर असे शास्त्रीय नाव असलेली बुलबुल पक्षाची जाती सर्वत्र आढळून येते. अनेक बेटांवर देखील तो आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या शेपटीच्या खाली लाल रंगाचा डाग असल्याने त्याला लाल बुड्या बुलबुल, रेड वेंटेड बुलबुल असे देखील म्हटले जाते. त्याच्या डोक्यावर मुकुट घातल्यासारखा तुरा असल्याने तो सहज ओळखला जातो. बुलबुलच्या एकूण 9,700 प्रजाती जगभरात आढळून येतात. त्यांच्या अनेक प्रजाती भारतात आढळतात. त्यापैकी गुलबदन बुलबुल हा सर्वात प्रसिद्ध आहे. बुलबुल हे मध्यम आकारमानाचे, थव्याने राहणारे, गोंगाट करणारे, मुख्यत्वे फिक्या रंगाचे लांब मऊ आणि हलक्या पिसांचे पक्षी आहेत. यांची चोच लहान असते, ती मध्यम आकाराची आणि थोडी बागदार असते. यांचे पाय लहान असतात, पंख लहान आणि गोल असतात. यांची शेपूट साधारण पक्ष्यांपेक्षा थोडी लांब असते. बुलबुल नर आणि मादी बहुधा दिसायला सारखेच दिसतात. हा गाणे गाणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. बुलबुल पक्षी हा एकूण 200 प्रकारचे आवाज काढून गाऊ शकतो अशी माहिती आहे. अनेक वनप्रजातींना ग्रीन बुल्स म्हणूनही ओळखले जाते. त्यांची एकूण संख्या प्रामुख्याने उष्णकटिबंधीय आशियापासून उत्तरेकडील इंडोनेशिया आणि जपानपर्यंत यांचा वावर हा प्रामुख्याने आढळून येतो, तर आफ्रिकेच्या बहुतेक भागातही हा दिसून येतो. आशिया खंडात विशिष्ट प्रजाती मोकळ्या जागेत राहणे पसंत करतात. युरोपमधील बुलबुलची एकमेव प्रजाती सायक्लॅड्समध्ये आढळते. भारतात आढळणाऱ्या या बुलबुलच्या काही प्रसिद्ध प्रजाती ह्या आपल्या आकारानुसार रंगानुसार विशिष्ट म्हणून गणल्या जातात. पक्षीशास्त्रज्ञांनी अलीकडेच बुलबुलची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. त्यांच्या मते गेल्या 100 वर्षात ही प्रजाती प्रथमच दिसून आली आहे. ही प्रजाती लाहोसमध्ये पाहिली गेली आहे. 2009 मध्ये लाहोस या आग्नेय आशियाई देशाच्या सावन खात या प्रांतात नैसर्गिकरित्या बांधलेल्या गुहेत हा पहिल्यांदा दिसून आला. त्याचे नाव बिअर फेस्ट बुलबुल असे ठेवण्यात आले आहे. त्याच्या डोक्यावर नगण्य केस आणि केसाळ पंखांची बारीक रेषा असते. त्याचे तोंड देखील विशिष्ट पंखविरहित आणि गुलाबी रंगाचे असते. त्याची त्वचा डोळ्यांजवळ निळी आहे. बुलबुलचा वावर आपल्याला झुडपे असणाऱ्या माळारानात, शेतात आणि मनुष्यवस्तींच्या जवळपास झाडाझुडपांवर पाहायला मिळतो. हे पक्षी अनेकदा जोडीने वावरताना दिसतात. फळे, फुलांच्या पाकळ्या, कीटक हे त्यांचे भक्ष्य आहे. वडाची व पिंपळाची पिकलेली लाल फळे शेवरीच्या फुलातील मकरंद खाताना त्यांचे अनेक थवे आपल्याला नजरेस पडतात. बुलबुल आपले घरटे छोट्या डहाळ्यांनी आणि पानांनी बनवतात. सहसा या पक्ष्यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत दडवलेले असते. बुलबुलच्या प्रजननाचा काळ जून ते सप्टेंबर असतो. गवत आणि झाडांच्या विविध मुळ्यांनी बनवलेले त्याचे घरटे असते. झुडपात, झाडांच्या ढोळी त्याचे घरटे बांधलेले असते. बुलबुल माद्या एकावेळी 2 ते 5 अंडी देतात. बहुतेक सर्व जातीत अंडी उगवणे, पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगैरे कामे नर मादी मिळून करतात. तर मित्रांनो, ही होती बुलबुल पक्षाविषयी माहिती. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नवीन पक्षाच्या माहितीसह. धन्यवाद.
Thank you.